आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात कर्नाटक बसवर दगडफेक, क्रांती चौकात रस्ता रोको, नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने यांचे शांततेचे आवाहन. कोरेगाव भीमा घटनेतील पडसाद जयसिंगपूर शहरात खूप मोठ्या प्रमाणात उमटले. येथील क्रांती चौकात मोठा जमाव जमला होता. कर्नाटक बसवर तुफान दगडफेक केली. जयसिंगपुरातील सर्व आंबेडकरी पक्ष आणि संघटनांवतीनं शहर बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. या आवाहनाला शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला. कडकडीत बंद दिसून आला. आंदोलनस्थळी जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर नीता माने या दाखल झाल्या आणि त्यांनी आंदोलकांना आपला पाठिंबा जाहीर केला. बंद शांततेत पार पाडावा असं आवाहन त्यांनी केलं. आपण सर्वजण एकत्रित आलेलो होतो. झालेली घटना परंतु तरीही माझ्या सर्व समाज बांधवांना माझं हे आवाहन असेल की बाबासाहेबांना जो समाज अपेक्षित आहे तशा पद्धतीने आपण या घटनेचा निषेध करायला हवा. कुठल्याही पद्धतीने आपण कायदा हातात न घेता बाबासाहेबांच्या कुठल्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत याचा प्रत्येक कार्यकर्त्याने मनामध्ये विचार करावा. शासनाने कायदेशीर कारवाईची मागणी करणारच आहोत आणि तशा शासन आपल्याला मदतही करणार आहे. परंतु सर्व समाज शांततेने आणि चांगल्या पद्धतीने या घटनेचा निषेध करूया. आम्ही देखील आपल्या समाजावरती अत्याचार होऊ नये ह्या मनस्थितीतच आपण सगळेजण आणि शांततेने या घटनेचा क्रांती चौकात जवळपास 3 तास रस्ता रोको झाला. परिणामी सांगली, कोल्हापूर आणि मिरज, इचलकरंजी या शहरांना जोडणारे सगळे रस्ते बंद झाले होते. भारतीय जनता पार्टीचे जयसिंगपूर शहर मंडल अध्यक्ष मिलिंद भिडे, राजेश शर्मा, शैलेश अडके, मिलिंद शिंदे, आयुब संधी, संजय निकाजे, सुनील शेळके, सुनीता चिकदोळे, धनपाल कांबळे, विजय धगेकर, सुभाष साठे, इकबाल मनेर, अब्दुल बागवान आदी कार्यकर्त्यांनी कडकडीत बंद ठेवण्याबरोबरच बंद शांततेत पार पाडावा असं आवाहन केलं. क्रांती चौकात जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं. नांदणी, शिरोळ, दानोळी या मार्गावर जयसिंगपुरातून वडापाच्या गाड्या जातात. वडाप चालकांनी आज बंदमध्ये सहभाग घेत वाहतूक बंद ठेवली होती. जयसिंगपूर बसस्थानकात शुकशुकाट दिसून येत होता. महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.